मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यासाठी आज एक काळा दिवस उजाडलाय. कारण मागील 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घडली आहे. आता हे नेमकं का कसं घडलं ते जाणून घ्यायचं या व्हिडिओतून. नांदेडमधील घटनेला सध्याची राजकीय परिस्थिती, सध्याचं सत्ताधाऱ्यांचं समाज कारणापेक्षा सत्ता कारणाकडे असलेलं सर्व लक्ष असं म्हणता येईल. कारण कोरोना महामारीनंतर राज्यात सत्तापालट झाला. या सत्तापालटानंतर राज्यातील सत्ताधाऱ्यांचा वेळ हा सहयोगी पक्षातल्या नेत्यांचे रुसवे फुगवे काढण्यात आणि मनधरणी करण्यातच गेला की काय अशी परिस्थिती आहे. कारण नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाची असणारी आरोग्य यंत्रणा ही वाऱ्यावर सोडली की काय अशी परिस्थिती आता आपल्याला दिसून येते. याआधी ठाण्यातल्या रुग्णालयात सुद्धा 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि आता नांदेडमध्ये तर मागील 24 तासात दर तासाला एक अशा 24 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यात धक्कादायक बाब ही की या 24 पैकी 12 ही नवजात बालक आहेत ज्यांनी जग पाहण्याआधीच त्यांच्यावर जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. आता ती वेळ आली की आणली गेली हा पुढे वादाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. आता याविषयी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता SR वाकोडेंना विचारलं असता त्यांनी काय माहिती दिली ते एकदा पहा. आमचे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे टर्शरी लेवलचे केअर सेंटर आहे. तेथील पेशंट पण येतात. तर 70 ते 80 किलोमीटरच्या परिसरामध्ये असं हॉस्पिटल कुठे उपलब्ध नसल्यामुळे सर्व पेरिफेरीचे अत्यवस्थ आणि गंभीर अवस्थेतील रुग्ण हे आमच्याकडे भरती होतात. म्हणून कालच्या 24 तासामध्ये लहान मुलांमध्ये 6 पुरुष जातीचे बाळ आणि 6 स्त्री जातीचे बाळ असे 12 म्हणजे रुग्णांचा डेथ झालेला आहे. त्याचप्रमाणे स्नेक बाईट, विषबाधा दुसरी म्हणजे जे ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग म्हणतो अशा हे मेडिसिनच्या तिथे पण 12 झालेले आहेत. प्रमाणामध्ये बदल्या झाल्यामुळे थोडीफार अडचण निर्माण झाली, परंतु रुग्णसेवेमध्ये फारशी अडचण निर्माण झालेली नाही. कारण काही काळामध्ये जी हाफकिन ह्या संस्थेकडनं रुग्ण औषधांची खरेदी होणार होती तर ती झालेली नाही आहे. त्यामुळे एक थोडीफार अडचण निर्माण झाली. आपले जे काही सँक्शन बजेट आहेत त्याच्यामधनं रुग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे बजेट पण थोडंफार कमी पडतं आणि मग अशा वेळेस आपण अत्यवस्थ रुग्णांना किंवा गरजू रुग्णांना औषधामुळे मृत्यू येईल असं कधी घडू देत नाही. त्यांना स्थानिक स्तरावर खरेदी करून आणि आवश्यकतेप्रमाणे आपण खरेदी करून देतो. आता झालंय असं की राज्यातील शासकीय आणि विभागीय रुग्णालयांमध्ये औषधं खरेदी करून पुरवठा करण्याची जबाबदारी ही हाफकिन संस्थेच्या महामंडळावर आहे. पण हाफकिननं औषध खरेदीत गोंधळ घातल्यानंतर राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयांना औषधांचा तुटवडा जाणवतोय. त्यातच नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मागील 24 तासात घडलेली ही घटना हे त्याचंच एक उदाहरण आहे. तर नांदेडच्या याच शासकीय रुग्णालयातली दररोजची OPD-तल्या रुग्णांची संख्या ही जवळपास 2000 आसपास आहे. कारण या ठिकाणी नांदेड सोबतच शेजारच्या हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यासोबतच शेजारच्या तेलंगणा राज्यातले रुग्ण सुद्धा उपचारासाठी येतात. त्यातच आता वातावरण बदलामुळे येणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढतीये, पण औषधांचा मात्र तुटवडा या रुग्णालयाला अजूनही भासतोय. आजही या रुग्णांना बाहेरून औषधं आणण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यातच मागील 24 तासात 24 रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना घडली. आता कसं आहे ना, गेलेले जीव काही परत येणार नाहीत, पण सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल विरोधक उपस्थित करतायत. नांदेडमध्ये जी घटना घडलेली आहे 24 लोकांचा बळी गेलेला आहे, सरकार आणखी किती लोकांचा बळी घेणार. ठाण्यामध्ये जे झालेलं आहे महानगरपालिकेच्या रुग्णालयात अन्य ठिकाणी होतोय, कारण हाफकिनची खरेदी औषधाची खरेदी नाही. अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांचा जीव जातोय, सरकारी दवाखान्यात जीव जातोय. हाफकिनने 1-1, 2-3 वर्ष झाले खरेदीची ऑर्डर देऊन या सरकारने नवीन कायदा आला, परंतु अजूनही सर्वसामान्य माणसाला औषधं शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळत नाही. मोठ्या मोठ्या आयुष्यमान भारत वगैरे वगैरे केंद्राच्या राज्याच्या घोषणा, आपला दवाखाना, दुसऱ्याचा दवाखाना, दवाखान्याचा फायदा काय? आणि म्हणून अशा पद्धतीनं जीव जात असेल त्याला सरकार जबाबदार आहे. मला असं वाटतं जबाबदारावर तर कारवाई करावी, पण या सरकारने सुद्धा याचं उत्तर द्यावं. शेवटी कसं आहे ना, गेलेले जीव काही परत येणार नाहीत,
जी नवजात बालकं ज्यांनी हे जगच पाहिलं नाही त्यांना जगाचा निरोप घेण्याची वेळ आणली आहे याच्यासारखं दुर्दैव सांगताच येणार नाही. पण रुग्णालय प्रशासन जरी बाहेरून आलेल्या रुग्णांचा मयतामध्ये समावेश असल्याचा दावा करत असला तरी मयत ही माणसंच होती, मग ती नांदेडमधली असो किंवा बाहेरची. पण नांदेडमधल्या या घटनेनं पुन्हा एकदा राज्यातल्या आरोग्य यंत्रणेची लखतर वेशीवर कशी टांगलेली आहेत हे दाखवून दिलंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.